आलेला सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी मॅच तुमच्या समोर येते. एका साईडला गावदेवी इलेव्हन खानाव संघ आणि त्याला फाईट करतोय आई गावदेवी कुशाल इलेव्हन डोंगराचा पडा. अशी लढत तुमच्या समोर येईल. टॉस जिंकला डोंगराचा पडा टीमनं. प्रथम इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय गावदेवी खानाव टीमला. ओपनिंग ब्लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सचिन मुंडे ना योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन मुंडे आणि योगेश पाटील हे ओपनिंग ब्लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी खानाव टीमची पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या भूमिकेवरती पहिला अस्त्र खान नक्कीच डोंगराचा पडा टीमचा अक्षय कडू बुम बुम अक्षय संघनायक टू संघनायक हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल प्रगतीपथावर पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. दोन अंपायर्स अर्थात प्रोफेशनल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या दरम्यान. नक्कीच फिरोज सर कल्याण आणि त्यांच्या समोर सचिन कडू सर रोहिंजन. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम. कम बॉक्समधून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच स्टार्ट होता. पहिलाच बॉल अक्षय समोर सचिन चेंडू अतिशय सुंदर फटका होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट. वैयक्तिक दोन धाबेनं अकाउंट इथे ओपन करतो आणि संघाचं अकाउंट देखील दोन धाबेनं ओपन होतं. सचिन आपण विचार केला सचिन मुंडे हा स्ट्राइक वरती. पुढचा हा बॉल अक्षय फिरकीची जादू पाहायला मिळाली. स्लोवर गतीचा पसवा बॉल आणि त्याच्यामध्ये पसवलाय सचिन मुंडेला. बिग धक्का गावदेवी खानाव टीमला. संघनायक टू संघनायक बॅटल होता मात्र सचिनला मैदानातून बाहेर व्हावं लागेल. पहिलं सुयश मिळतंय गोलंदाज बोंबम अक्षयला. सचिनची विकेट मैदानातून बाहेर गेली. थोडासा दबाव आलाय गावदेवी खानाव टीमवरती कारण की सचिन खूप महत्त्वाचा खेळाडू होता. मग त्याची विकेट गेल्यानंतर चांगलं खेळ येते साकारावा लागेल योगेश पाटील आणि राहुल पाटील या जोडीला. पुढचा बॉल मेंडेटरी पावर सर्कलचा षटक. या चांगली गोलंदाजी करतोय सकाळच्या सत्रामध्ये अक्षय कडू. चेंडू हवे मध्ये फ्लाय झाला बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज चेंडू खाली चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का लागेल गावदेवी खानाव टीमला. फलंदाज बाद होतोय राहुल पाटील. दुसरा धक्का धक्के लागल्यात गावदेवी खानाव टीमला. बॅक टू बॅक धक्के लागल्यात. सचिनचा पहिली विकेट त्याच्यानंतर दुसरी विकेट मैदानातून बाहेर गेली राहुल पाटील. हा दोन धक्के लागलेत गावदेवी खानाव टीमला. अक्षय चांगली गोलंदाजी साकारतो. पहिला षटक कसं पिका बना आजचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. सकाळच्या सत्रामध्ये संयम ठेवून एक चांगलं दर्जेदार गोलंदाजी सध्या डोंगराचा पडा टीमच्या माध्यमातून अक्षय कडू करतोय. दोन धाबा धाव फलकावरती दोन धक्के लागल्यात गावदेवी खानाव टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय तात्रे डावखात्याचा एक विस्फोटक फलंदाज विजय ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. थोडस शांत दिमागानं खेळ करावा लागेल गावदेवी खानाव टीमला कारण की पहिलाच ओव्हरमध्ये थोडासा दबाव आला आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. पुढचा हा बॉल अक्षय
धावे वरती पूर्ण शैली लावला, थोडंस यष्टीरक्षक फंबलिंग, बॅकअप सुरेख आला मात्र तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे. एक धाव इथे कंप्लीट होईल, या एका धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच फलंदाज योगेश ऑन स्ट्राईक वरती सज्जा, ॲज द ओपनर योगेश पाटील स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी स्टँडर्ड क्रिकेट अक्षय कडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल मेंडेटरी पॉवर सर्किटच्या षटकामध्ये पूर्णपणे पायावरती बेड्या टाकून ठेवल्यात गोलंदाज अक्षयनं. हा बॉल फडल्यानंतर आउट स्विंग, अतिशय सुंदर गोलंदाजी, फिरकी ते पाहायला मिळतं, अतिशय सुंदर. प्रत्येक बॉलला वेगळ्या रीतीनं डिलिव्हर केला जातोय अक्षय कडूच्या माध्यमातून, आणि त्याचंच कारण असं आहे, पूर्ण दबाव जाणवतोय गावदेवी खानाव संघ. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला, फक्त 3 धावा धावफलकावरती, शांत संयम गतीने इथे क्रिकेट खेळत असताना गावदेवी खानाव संघ. शेवटचा बॉल प्रगतीपथावर योगेश पाटील, कलात्मक फटका, फाईन रिझम मध्ये चेंडू जाईल, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या बॉल मध्ये आल्या 4 धावा गावदेवी खानाव टीम साठी. टोटल सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला, संघ जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा गेल इथे समाप्त झालाय. टोटल सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी केली अक्षय कडूनं, कारण की 2 धक्के सचिनची विकेट खूप महत्वाची होती, ती विकेट आल्यानंतर पूर्णपणे दबावाखाली जाणवतोय गावदेवी खानाव संघ. पुढचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या भूमिकेवरती, संकटमोचक खेळाडू डोंगराचा पडा टीमचा 7 फडक्या हा गोलंदाज तुम्ही इथे पाहू शकता. पहिलाच बॉल समोर ऑन स्ट्राईक वरती विजय तात्रे. हा बॉल अतिशय सुंदर, अगदी जडमध्ये गोलंदाजी करत असताना 7 फटक्या शांत ठेवलाय गावदेवी खानाव टीमला. या बॉलवरती आली आहे सिंगल, एका धाबीनं संघ पुढे सरकेल. टोटल 8 धाबा धावपलकावरती. एकेरी दुहेरी धाबेला योग्यतेदा प्राधान्य देणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं येणारे मोठे फटक्या, कारण की इथे थोडासा दबाव आला आहे. इथे दबावामध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्या, त्याच्यानंतर येणारे मोठे फटके ना तुम्हाला एक चांगल्या टोटलवरती नेऊन ठेवतील, आणि त्याच रीतीने इथे क्रिकेट खेळावं लागेल गावदेवी खानाव टीमला. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे, स्ट्राईकवरती फलंदाज योगेश पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती सज्ज आहे, ज्याच्या बॅटमधून मागील ओव्हरमध्ये चौकार आला. आता इथे थांबणार नाही आहे योगेश पाटील, क्षेत्ररक्षक होते अवकेच्या बाहेर, हा आला षटकार. बॅटिंग सागरतो योगेश पाटील, कारण की सचिनची विकेट मैदानातून बाहेर गेले, त्याच्यानंतर पूर्णपणे दबाव होतं आणि त्या दबावाला सावरत असताना चांगली फलंदाजी. हा बॉल हा फटका अतिशय सुंदर, क्षेत्ररक्षक आहेत कुणाल, चेंडूला अडवतील की नाही, प्रयत्न अतिशय सुंदर, बॅकअप येईपर्यंत तिसऱ्या धाबेचा इथे प्रयत्न केला जातोय, आणि जबरदस्त रनिंग द बिटवीन द विकेट. येस रेफर घेतला जाईल, रनआउटचं चेक इथे केलं जाईल, नक्की सर रेफर इथे घेतला जाईल. दोन प्रोफेशनल अंपायर्स तुम्ही पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमचे परिचितता डोंगरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी स्पर्धा तुम्हाला इथे 16-17-18 मध्ये पाहायला मिळेल. 16-17-18-19 चार दिवस भव्य स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इथे रेफर चेक केला जातोय, नक्की घडलं काय, फलंदाज सेब आहे की फलंदाज आउट आहे. आमचे धनाजी दादा यांच्या माध्यमातून इथे चेक केला जातो आहे. यस, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. फलंदाज बाद आहे, हा धक्का तिसरा लागेल गावदेवी खानाव टीमला. फलंदाज बाद होतोय, विजय तात्रे हा तिसरा धक्का. ऑन स्ट्राईक वरती उमेशचा आपण विचार केला तर मागील पूर्णपणे हंगामा गाजून ठेवला, अनेक मैदानावरती चांगलं खेळ उमेश कर्णूकच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाला. इथे या मैदानावरती तशाच रीतीने खेळ करावा लागेल, कारण गावदेवी खानाव संघ सध्या संकटाखाली वावरतं आणि तिथे मात्र सावरावा लागेल. पहा इथे लेटकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, चांगले इथे गोलंदाजी करत असताना सेवन फडक्या, अजून एक डॉट बॉल, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथे जाणवतोय गावदेवी खानाव संघ. उमेश कर्णूकला विस्फोट खेळ साकारावा लागेल. सेवन फडके ऑनेस्ट गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू जाईल, तोपर्यंत फक्त सिंगल एका दाबेला इथे प्राधान्य दिलं जाते. टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा. या षटकाचा आपण विचार केला, चांगली गोलंदाजी करतोय सेवन फडक्या. एक षटकार जरूर आलाय, मात्र टोटल धावा खर्च केल्या 7-10. शेवटचा हा बॉल समोर, योगेश पाडी सज्जा. यस, हा फटका अतिशय सुंदर आहे, लॉंग ऑफ मध्ये मिड ऑफ मध्ये चेंडू जाईल, क्षेत्रक्षेप पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. शेवटच्या बॉल मध्ये 2 धावा, अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल गावदेवी खानाव संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 19 या घरात. चला स्पीड अप करा विनंती आहे, कारण की आज देखील 10 टीम्स आहेत, त्याच्यामुळे सर्व सामने कव्हर करायचे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा मॅच देखील खेळ पाहिजे, कारण की सेमी फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. टोटल 10 सामने आजच्या दिवसामध्ये आम्हाला कव्हर करायचे आहेत, याच्याकडे लक्ष द्या आणि थोडासा स्पीड अप मध्ये खेळ चालू करा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. टोटल 19 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये प्रहार करावा लागेल गावदेवी खानाव टीमला. उमेश कर्णूकला विस्फोटक खेळ करावा लागेल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लो फुल टॉस, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक आहेत बुमबुम अक्षय, जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत फक्त सिंगल. एकरी दाबेला इथे पुन्हा एकदा प्राधान्य दिला आणि एका दाबेने इथं स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्राईक मध्ये योगेश पाडीला, योगेश पाडीचा आपण विचार केला, एक षटकार एक चौकारीच्या मदतीनं सध्या खेळपट्टीवरती तो खेळतोय आणि तशाच रीतीनं देखील खेळ इथे करावा लागेल. षटकार चौकार येणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या अगेन्स्ट डोंगराचा बडा संघ आणि त्याच्या समोर रमी मनेन 50-60 धावांचं लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं असणार आहे. तशा रीतीने ते खेळ करावा लागेल योगेश पाटीलला. तिसरा षटक गोलंदाज तुम्ही पाहू शकता, तेजेश. तिसरा षटक तेजेश सज्ज, समोर योगेश पाटील हा फलंदाज.
हा फटका फसलाय एष्टी रक्षक येथील चेंडू गाली प्रदीप मात्र थोडस बमलिंग कॅच इथे आहे जमिनीला धान होता फलंदाज योगेश पाटीलला जीवनदान मिळेल या बॉलवरती मिळेल एक धाव गावदेवी खानाव टीमला संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचेल टोटल 21 या आकड्यावरती 21 धावेनं श्रीगणेशा करतोय गावदेवी खानाव संघ पब्लिक फाईट मॅच आपण इथे एन्जॉय करतो एका साईडला गावदेवी खानाव आहे आणि त्याला फाईट करत असताना आई गावदेवी इलेव्हन आई गावदेवी कुशाल इलेव्हन डोंगराचा पडा हा बॉल उमेश कर्णुक होत्या ऑन स्ट्राईक वरती चेंडू अव्वे मध्ये पुन्हा एकदा चुकी बॅक टू बॅक दुसरी कॅच इथे ड्रॉप झाली आणि या बॉलवरती टोटल 3 धाबा पण क्षेत्रशनच्या माध्यमातून वारंवार चुका पाहायला मिळतात योगेश सर आपण पाहिलं कारण की पहिलंच जीवनदान दिलं योगेश पाटीलला त्याच्यानंतर जीवनदान मिळालंय उमेश कर्णुकला आणि त्या जीवनदानाची किंमत नक्कीच मोजावी लागेल गोलंदाजी करत असताना डोंगराचा पडा टीमला धावसंख्या टोटल 24 लॉस्ट ऑफ 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय गावदेवी इलेव्हन खानाव संघ हा बॉल लाईन पाहिली जाईल येस 1+1 हा चेंडू वाईट आहे आमचे फिरोज सरांचा इशारा येतो हा चेंडू वाईट आहे ऑफस्टंपच्या खूप बाहेर होता आणि एक्स्ट्रा धाव 2 धावा ऍड होतील बॅटिंग करत असताना खानाव संघाच्या अकाउंटमध्ये येस हा बॉल नो आहे 2 पंचांच्या माध्यमातून डिस्कस झाला थर्ड अंपायरची इथे मागणी केली जाते या स्पर्धेचे मुख्य आयोजक करत्या प्रवीणदादा काट्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील पण चांगली स्पर्धा आहे खूप मेहनत घेतली प्रवीणदादा काट्या त्याच्यानंतर धनंजयदादा काटे असतील त्याच्यानंतर धनंजयदादा म्हात्रे असतील त्याच्यानंतर सागरदादा असतील आणि पूर्ण शिवकृपा क्रिकेट क्लब चाल नागझरी यांच्या मेहनतीनं साकारलेला भव्यदिव्य हा क्रीडांगण आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय आणि दुसरीच मॅच तुमच्या समोर एकाच साईडला खानावाना त्याला फाईट करत असताना आपण संघ पाहतोय तो मात्र डोंगराचा पडा संघ चला फ्रीट असणार आहे समोर उमेश कर्णुक संधी इथे निर्माण झाली आहे गावदेवी खानाव संघासमोर उमेश कर्णुकला इथे अटॅकिंग क्रिकेटचा नजरान दाखवा लागेल फटका अतिशय सुंदर होता व्यवस्थित बॅकच्या रडार मध्ये चेंडू आला नाही एक धाव कंप्लीट दुसरे धाबेचा प्रयत्न धोक फटकारा लागलं असतं योगेश पाटीलला व्यवस्थित थ्रो जर झाली असती तर मात्र तसं घडलं नाही या बॉलवरती आल्या 2 धाबा 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचतोय टोटल 28 आकड्यावरती 28 धाबा धाव फलकावरती चांगलं इथे गोलंदाजी साकारतोय तेजेस जरूर मागील बॉल नो होता मात्र बॅकअप देखील सुरेख दिला उमेश कर्णुकला शांत ठेवलाय योगेश पाटीलला शांत ठेवलाय गावदेवी खानाव टीमला चांगली गोलंदाजी होत्या हा फटका फसलाय एष्टी रक्षक स्वतः प्रदीप पाटील चेंडू खाली अजून एक धक्का उमेश कर्णुकची विकेट मैदानातून बाहेर होत्या संकट वावरतोय सध्या मी म्हणेन बॅटिंग करत असताना खानाव संघावरती कारण की ज्या रीतीनं विकेट वारंवार गमावल्यात आता खानाव संघासाठी नक्कीच एकच म्हणू शकतोय रख हौसला व मंजर भी आएगा पैसे के पाच चलक समंदर भी आएगा थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और मुकाबला जीतने का मजा भी आएगा या वेळी हा फटका अतिशय सुंदर अलावंत कार्पेट चेंडू चाललाय लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फक्त इथे सिंगल एकरी धाबेला इथे पुन्हा एकदा प्राधान्य दिलाय अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झालाय टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचते टोटल 29-29 या आकड्यावरती थँक्यू
तर व्यासपीठावरती इथे शुभागमन झालं आहे. मुकुंद शेठ पाटील बुर्दुल आपलं हार्दिक स्वागत आहे MKK ट्रॉफीमध्ये. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहिलं, चार दिवस भरपूर मान्यवर पाहायला मिळतील, कारण की प्रेमाच्या अतूट बंधनानं बनलेलं प्रत्येक व्यक्ती या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. वॉल फुलटॉस होता ना, त्या वॉलवरती व्यवस्थित पनिशमेंट देता आलं नाही आहे. अजून एक फलंदाज बाद होईल, धक्का क्रमांक 14 लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी खानाव टीमला. तर रेफर इथे घेतला तो मात्र खानाव टीमना, आणि प्रत्येक टीमला एक चान्स असेल याच्याकडे लक्ष द्या. आणि रेफर घेण्याचा टायमिंग तुम्हाला अवघ्या 15 सेकंदमध्ये नक्कीच रिव्ह्यू घ्यायचा, याच्याकडे देखील लक्ष द्या. खूप चांगली स्पर्धा, खूप मेहनत घेतली पूर्ण टीमनं, नाही ते चेक केलं जातं आमच्या प्रवीणदाच्या माध्यमातून की नक्की काय हाईट फॅक्टर नक्कीच पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय दोन्ही टीमसाठी नक्कीच दिला जाईल. यस, फलंदाज आउट होईल आणि रिव्ह्यू नक्कीच समाप्त होईल तो मात्र खानाव टीमचा. यस डीजे टोटल संघाची धावसंख्या पाहिली 29, 29 धावा धाव फरकावरती. पण चुकलं कुठं खानाव टीमचं, सचिनची विकेट खूप महत्त्वाची होती, मात्र तो फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे विखुरलेले मोती आपल्याला पाहायला मिळाले. वारंवार विकेट गमावल्या, साझेदारी झाली नाही आहे आणि त्याच्या कारण इथे थोडंसं मी म्हणेन बॅकफूटवरती पाहायला मिळतो आहे. गावदेवी 11 खानाव संघ, चौथं षटक आहे. गोलंदाज अजय पहिल्याच बॉलवरती सुयश मिळालं. समोर फलंदाज मंगेश कर्णूक, हा फलंदाज सज्जा पहा इथे वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर फटका, पल्लू कट आणि चेंडू फरार होतोय. चार धावांसाठी चौकार. तर चौकार आला आहे, चौकाराच्या मदतीनं संघ पुढे सरक्या. डबल तेरी, 33 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मंगेश कर्णूकच्या बॅटमधून हा चौकार येतो. अजय चांगली बॅटिंग इथे साकारतो. अजय चांगली गोलंदाजी साकारतोय, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार आला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आणि इथे मात्र हा बॉलवरती आली सिंगल. एक धाबेनं संघ पुढे सरकेल, टोटल 34 धाबा धावपळकावरती. पण शांत ठेवला, याचं कारण असं, पहिल्या षटकामध्ये अक्षयकडून चांगली गोलंदाजी, आपली हुकूमत गाजवली, कारण की P1च्या पॉवर सर्कलमध्ये आपली पॉवर दाखवली. त्या सर्कलमध्ये सर्कलच्या ओव्हरमध्ये आल्या 7 धाबा आणि 2 फलंदाजांना बाद केला. 7 फटक्यानं देखील खूप चांगली गोलंदाजी केली. हा बॉल मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक, अजून एक फलंदाज बाद.
उन्हाच्या तडाख्यामध्ये तीक्ष्ण नजरे ना चांगली पंचाची भूमिका आमचे सचिन कडू सर असतील, त्यांच्या समवेत आपण पाहतोया फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण डॉट बॉल यस चेन्नूचा आपण विचार केला, शेवटचा बॉल प्रगतीपदावर समोर अभी हा सज्ज इनफॅक्ट लाईन वाली जाते यस ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता, एक्स्ट्रा एक धाव मिळेल कानाव टीमला, टोटल संघाची धाव संख्या 35 35 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल बॅटची एच फलंदाज बाद शेवटच्या बॉलमध्ये आली पीके टेशारी तिनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेव इलेव्हन खानाव टीमनं टोटल बनवल्यात 35 लक्ष असेल पप 35 धाबा पहिल्या सत्रामध्ये काढल्या 36 धाब्यांचं लक्ष आणि 5 धाब्यांची पॅनल्टी आहे त्याच्यामुळे 31-2 विन असणार आहे सेकंड सत्र आपण जाऊया नक्कीच योगेश मडवी सर यांच्याकडं तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत थँक्यू तर व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे बुर्दुलगावचे समाजसेवक मुकुंद शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण शुभसन्मानित करूया मुकुंद शेठ पाटील यांना नामदेव काटे या पण आपल्या शुभाचे तो सन्मान केला जाईल, मुकुंद काटे मुकुंद शेठ पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो आहे नामदेव काटे यांच्या शुभाचे, तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं मुकुंद शेठ आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जातो आहे मुकुंद शेठ पाटील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत समाजसेवक आणि त्यांचा सन्मान होतो नामदेवजी काटे यांच्या शुभाचे आपण तो सन्मान करतोय व्यासपीठापती काही विशेष सन्मान आहेत आणि तो सन्मान आपण सध्या तर आपण आमंत्रित करूया मॅच क्रमांक 3 अर्थात जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले विरुद्ध आई गावदेवी कुंभारली, चला दोन्ही कॅप्टन या
तुम्हाला आम्ही पुकार करतोय, कारण आज संघ उशिरा झाला खानाव संघाने. त्या संघाला लगेच आम्ही 5 हजाराची पेनल्टी दिली. त्यामुळे कुंभार्ली संघ आणि ब्राह्मण करवली संघ, ही गोष्ट आपणही नोंद घ्या. जर आपण वेळेवरती नसाल, दोन्ही संघ नसतील तर दोन्ही संघाला पेनल्टी, एक संघ नसेल तर एका संघाला पेनल्टी. तो बहुत बहुत शुक्रिया सभी का स्वागत. एक बेहतरीन प्रतियोगिता एमकेके ट्रॉफी 2022 का ये शानदार पर्व. हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन, 18वां पर्व दोस्तों आप एंजॉय कर रहे हैं. और ये दूसरा दिन एमकेके ट्रॉफी का, और दूसरे दिन का दूसरा मुकाबला दो बड़े टीमों के बीच, टीम के बीच हम बात करेंगे. आई गाव देवी खानाव और आई गाव देवी कुशा स्पोर्ट्स डोंगरेपाड़ा टीम, जिनके सामने है 36 रनों का टारगेट. खानाव टीम को ऑलरेडी 5 रन की पेनल्टी थी, मगर जैसे ही मुकाबला शुरू होगा एक ओवर के बाद हम ऐड करेंगे रन बल्ले डोंगरेपाड़ा टीम के अकाउंट में. 36 का टारगेट सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई. सलामी ओपनिंग ब्लास्टर अजय और अक्षय, अजय डोंगरे और अक्षय कडू. पहली गेंद बेहतरीन, फिरोज खान सर मेन अंपायर की भूमिका. और लेग अंपायर की बात करेंगे तो हमारे सचिन जी कडू मैन फ्रॉम रोहिंजन, दोनों अच्छे अंपायर हैं. और बिल्कुल इस बात के ऊपर गौर करें, अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. रिव्यू की बात करेंगे, एक एक रिव्यू दोनों टीम के लिए, मगर खानाव टीम ने रिव्यू गवाया तो इनके पास अब रिव्यू नहीं बचा है. तो बात करेंगे, पहली गेंद आई डॉट, 36 का टारगेट. टारगेट बड़ा नहीं है मगर अच्छी क्रिकेट खेलनी होगी मैदान के ऊपर, क्योंकि क्रिकेट इस मैदान के ऊपर एक ओवर में 37 बने, तो अब 24 गेंद में 36 की टारगेट है. पहली गेंद यहां से गेंदबाज मंगेश, ये गेंद भी बेहतर थी मगर पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई, हल्की सी स्विन हुई गेंद, जैसी गुडलेन पर पड़ने के बाद गेंद बाहर की तरफ निकली. दो गेंदे डॉट, यही सोच रखनी होगी कि ज्यादा से ज्यादा गेंदे डॉट कैसे आए. जितनी भी ज्यादा गेंद डॉट आएंगी उतना दबाव बढ़ सकता है डोंगरेपाड़ा टीम के बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि लक्ष्य बहुत कम है. इसीलिए आपको स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होगी, अच्छी फील्डिंग करनी होगी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा और दबाव के ऊपर दबाव डालना होगा. इस बार लॉक किया गेंद को, हवा में है, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, विकेट का पतंग. पहले विकेट मैदान के बाहर, बल्लेबाज अक्षय डोंगरे बैक टू द अजय डोंगरे बैक टू द डगआउट. जयेंद्र डोंगरे न्यू बैट्समैन, और मैंने शुरुआत में यही खानाव टीम के गेंदबाजों को सलाह दी कि आप ज्यादा से ज्यादा गेंदे डॉट करें, ज्यादा से ज्यादा विकेट लेने की कोशिश करें, डोंगरेपाड़ा टीम के ऊपर दबाव डालें, तो जाकर आप लो स्कोर में मुकाबला जीतने का सपना रख सकते हैं. जीत की बात करेंगे तो लक्ष्य है शायद 36 का, माइनस तो 5 हो जाएंगे केवल, जैसे ही हम बात करेंगे 31 ही रन आपके पास बचाने के लिए. 24 गेंद में 31 रन डिफेंस करने हैं, और अब तक हम बात करेंगे तो 0 रन, 1 विकेट के नुकसान पर. यह पहला ओवर है और पहले ओवर में गेंदबाजी करते हुए मंगेश कडू गेंदबाजी के लिए तैयार फिर एक बार, और इस बार भी हवा में, फील्डर है दूर मगर जब तक पहुंचेंगे गेंद पर तब तक यहां मौका 2 रन लेने का. अच्छी फील्डिंग, 2 के साथ रन संख्या खाता खोलने में कामयाब रहे, चौथी गेंद में खाता खोले. चलो कुंभार्ली टीम कप्तान और शायद ब्राह्मण करोली टीम कप्तान, लास्ट कॉल है आपके लिए. इसके बाद कॉल नहीं होगी, दोनों टीम को पेनल्टी लगेगी, क्योंकि इस मैदान में इस मुकाबले में 5 रन की पेनल्टी खानाव टीम को भुगतान करना पड़ा.
जो कि लेट आए थे खानाव टीम, इसकी परिणाम से इन्हें 5 रन की पेनल्टी मिली है। और बल्ले के बीचों बीच ली गिन को इस बार फेंक दिया वाडी श्लोंगन के ऊपर से सीधे सिमारे का 5 रन। जागृति स्पोर्ट टीम के कप्तान आ चुके हैं, कुमार रेड्डी टीम कप्तान आई है, आपका भी स्वागत है। तो उसके बाद बेहतर मुकाबला होगा, एक बड़ी मुकाबला देखने मिलेगी, मगर दोनों टीमें याद रखना ये दो मुकाबला चल रहा है दो टीमों के बीच, जीतने वाली टीम कहीं मत जाना, क्योंकि जैसे ही तीसरा मुकाबला खत्म होगा हम सेकेंड राउंड का मुकाबला खेलेंगे। इसके बाद मुकाबला होगा कुंभारली बनाम ब्राह्मण करवले के बीच, 6-7 रन संख्या 8। लाइन चेक करेंगे, यस ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, अंपायर ने इसे वाइड करार दी और अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम की रन संख्या पहुंची है 9 रन के ऊपर, 9 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी गेंद और ओवर समाप्त होने के बाद 5 रन की जो पेनल्टी है वो ऐड करेंगे हम स्कोर में। अब तक तो रन संख्या 9 के ऊपर है, शुरुआत तो बेहतरीन हुई, एक चक्का है इस ओवर में। अच्छी गेंद सामने खेला, तेज तरह स्ट्रोक, फील्डिंग वहां पर थोड़ी सी फंबलिंग, तब तक रन बनेंगे 2 और 2 के साथ ओवर की समाप्ति। और पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 11 के ऊपर और अब 5 रन की पेनल्टी ऐड करेंगे डोंगरापारा टीम के खाते में। अब रन संख्या पहुंची है 16 के ऊपर, जीतने के लिए लक्ष्य था 36 का, अब चाहिए 20 रन आने वाली 18 गेंदे। विभाग की दो टीमें, आसपास की टीमें, देखिए ना कमाल का मुकाबला जरूर देखने मिलेगा। एक ही विभाग की, एक ही परिसर की दोनों नजदीकी टीमें, ब्राह्मण करवले और शायद कुंभारली टीम, और दोनों कप्तान भी पहुंचे। ओवर समाप्त होने के बाद हम टॉस करेंगे अगले मुकाबले का, मगर इस मुकाबले की बात करेंगे तो रन संख्या पहुंची है कुल मिला के 16 रन, पेनल्टी पकड़ के 16 बने हैं। पहले ओवर में 11, 5 रन की पेनल्टी और इस समय रन संख्या 16 के ऊपर, 36 का टारगेट, अब 20 रन की आवश्यकता। एकाध बार मुकाबले का रुख बदल सकती है, पिछले मुकाबले में आपने देखा होगा किस तरह से मुकाबला रहा था, 3 ओवर में 55 आए, आखिरी ओवर में 11 की जरूरत थी और मुकाबला गया 2 गेंद 10 में और किस्मत ने साथ दिया पागरापारा टीम को। 5वीं गेंद में जो चौका है ना उसके बाद वो मुकाबला पलटा और ये देखिए खड़े खड़े सीधे खेल दिया मिड विकेट के ऊपर से, टाइमिंग बेमिसाल, ताकत की कमी थी मगर टाइमिंग बहुत बढ़िया, गेंद सीधे सिमारे के बाद 6 रन। ये छक्का एक ताकतवर बल्लेबाज है, टाइमिंग ताकत ये क्रिकेट का संगम है और इस समय टाइमिंग बेहतर था और छक्का मिला, गेंदबाज का के बाद स्वागत। और क्लीन बोल्ड विकेट नंबर 2, दूसरा विकेट सलामी वीर अक्षय कड़ू, छक्का मारने के बाद दूसरी गेंद पर आउट और इस समय टीम को लगता हुआ ये दूसरा झटका। रन संख्या की बात करेंगे कुल मिला के 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। का टारगेट 22 बने यानी कि 14 की जरूरत है, यहां से खानाव टीम को शायद एक अच्छी गेंदबाजी की जरूरत है। पेनल्टी तो जरूर लगी, लेट आए थे इसकी वजह से उन्हें पेनल्टी जरूर लगी, कभी कभी पेनल्टी की वजह से भी कई टीमें हारती हैं।
तो बिल्कुल ये क्रिकेट खेल आज की प्रतियोगिता की बात करेंगे। हर मैदान में बड़ी प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट होता है। एक ही बात सभी टीमों से कहना चाहूंगा कि आप जिस टीम टूर्नामेंट में खेलते हो समय के साथ हमेशा रहना जरूरी है। आयोजन कमेटी आपको जो समय देता है ना उसके ऊपर आपको आना है, और जब जब आप नहीं पहुंचोगे तो पेनल्टी लगती है। कई दुविधा होती है मगर पेनल्टी का भुगतान करना पड़ता है। रन संख्या की बात करेंगे, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट, ओवर नंबर सेकंड। और अच्छी गेंद थी, विकेटों के पीछे भी बेहतरीन फील्डिंग, और डॉट गेंद, शायद पेनल्टी की बात करेंगे ना, लेट भी आए और उनमें कई खिलाड़ी है जो ड्रेस कोड में नहीं थे, उसकी वजह कुल मिला के उन्हें 5 रन की पेनल्टी लगी। क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, जिस जिस टीम के ड्रेस कोड नहीं होंगे उन्हें पेनल्टी लग सकती है। तो बिल्कुल ओवर समाप्त होने के बाद हम टॉस करेंगे। धोनी कप्तान यहां पहुंचे हैं, कुंभारली टीम और ब्राह्मण करवली टीम। ओवर समाप्त होने के बाद तुरंत टॉस होगा, इस बात के ऊपर गौर करें। और बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद पड़ने के बाद यहां बल्लेबाज को चकमा दिया। ब्राह्मण करवली टीम ये देखे ना साहिबो भंडारी के साथ आई है, क्योंकि उनके ये बेस्ट कमेंटेटर है, बड़ा सपोर्ट रहते, एक काल गेंदबाजी बेहतर करते थे साहिबो भंडारी, शायद आज टीम में नहीं है, शायद साहिबो भंडारी स्वागत है आपका, अच्छे कमेंटेटर है, हमेशा पूरी उस एरिया में कमेंट्री करते हैं। और ये देखिए स्क्वेयर कट, बेहतरीन स्ट्रोक और गेंद गई पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, खूबसूरत स्ट्रोक और ही चौके के साथ ओवर की समाप्ति। और टीम की रन संख्या पहुंची है 2 ओवर के बाद 27, आप चाहिए 12 में 9 की जरूरत। तो आइए कप्तान टॉस होगा तुरंत। कुंशित पाटिल जिनकी तरफ से 1000 रुपए का डोनेशन आया उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे, और उन्हीं के हाथों से सुबह टॉस होगा इस मुकाबले का। चलो दोनों कप्तान आइए, चलो कप्तान तुरंत आइए टॉस बॉक्स में, वहां टॉस होगा। कप्तान कुंभारली और यस दोनों कप्तान हैं, एक ही परिसर एक ही विभाग के दोनों टीमें हैं, शायद आज साहिबो भंडारी दोनों का नेतृत्व करेंगे, सपोर्ट करेंगे दोनों टीम को। तो मुकुंद शेट पाटिल जिनकी शुरुआतों से टॉस का कार्यक्रम, और टॉस जीता है जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करवली टीम के कप्तान ने, और टॉस जीतने के बाद डिसीजन बैटिंग, यस पहले बल्लेबाजी करना पसंद करेगी ब्राह्मण करवली टीम। और एक तरफ एक कुंभारली टीम, मुकाबला बेहतरीन होगा, और इस मुकाबले की बात करेंगे तो एक जबरदस्त मुकाबला देखने मिलेगा। रन संख्या 27, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, अब 2 ओवर बची है, 12 गेंदे और 9 की जरूरत है, इतना बड़ा टारगेट नहीं था, शुरुआत बेहतर नहीं कर पाए यहां से खानाव टीम के गेंदबाज। ओवर नंबर 3 सामने है प्रदीप पाटिल, और इस बार हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर है दूर, जब तक आएंगे डीप में तब तक मिलेंगे 2 रन। दोनों बल्लेबाज जानते कि सिंगल डबल से भी ये मुकाबला जीत सकते हैं, और अब तक रन संख्या 29 पर पहुंची है। यह जीतने वाली टीम कहीं मत जाना, क्योंकि जैसे ही कुंभारली और ब्राह्मण करोली का मुकाबला खत्म होगा वैसे ही आपका सेकेंड राउंड होगा। अच्छी गेंद, लाइन बहुत बढ़िया थी, गुड लेन पर पड़ने के बाद हल्की सी गेंद उछाल लेती हुई बल्लेबाज को चकमा दिया, डॉट बॉल की समाप्ति। और अब शायद ना मैं कहूंगा कि पूरी तरह से मजबूत स्थिति में डोंगरापारा टीम, जिनके सामने 36 रनों का छोटा सा टारगेट था, रन बने 29, अब 10 गेंदे बची है और केवल 7 की आवश्यकता। चमत्कार भी होते कभी कभी क्रिकेट में, और बेहतरीन गेंदबाजी। अभी भी वक्त है यहां से मुकाबले में वापसी करने का, क्योंकि 9 गेंदे 9 की आवश्यकता है, 9 गेंदे 7 की आवश्यकता है, या आने वाली 3 गेंदे डॉट विकेट मिले तो जाकर मुकाबला बन सकता है। कोशिश करनी चाहिए, कभी कभी कोशिश करने वालों के सामने नसीब भी झुक जाता है। और ये देखिए ना, और एक डॉट बॉल, ये गेंदे होगी तो शायद मुकाबले में वापसी कर सकते हैं,
कॉन्फिडेंस होना चाहिए, दिल में आत्मविश्वास होना चाहिए कि हम कर सकते हैं। और जब आप कठिन परिस्थिति में अच्छा कार्य करते हैं तो आपका नाम बड़ा होता है। और आपका नाम यदि बड़ा करना है तो आपको कठिन परिस्थिति में अच्छा कार्य करना है, और जिस तरह से चाहता वही आखिरकार विकेट मिलती। नहीं जीतेंगे, शायद नहीं जीतेंगे, ऐसी गलती होगी तो नहीं जीतेंगे, क्योंकि यही मौका था आपके पास। यहां से विकेट आती, दबाव बनता और गेंद भी डॉट होती, मगर अब गेंदें बची है 7 और 6 रन की जरूरत। अभी 7-7 का टारगेट रहता, शायद आखिरी गेंद डॉट और मुकाबला आखिरी ओवर में होता है। ऐसे क्रिकेट में खाली जज्बा होना चाहिए, जुनून होना चाहिए। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, ये देखिए ना डॉट गेंद। आखिरी ओवर में अब 7 बचते, मगर 6 बचे हैं, 6 गेंदे, अभी भी वक्त है। वक्त बदलता है, नसीब बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। और 6 गेंदे, 6 की जरूरत है। जो गेंदबाजी योगेश ने की है ना, वैसी गेंदबाजी हुई तो मुकाबला आ सकता है। रेखा बदलता है, बुरे वक्त का वक्त बदलता है। जिसके पास है हौसला कुछ करने का, वही इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है। और आप उन्हें एक बात बिल्कुल ध्यान में आती होगी कि 5 रन की जो पेनल्टी लगी थी ना, वो भुगतान कितना बड़ा है टीम खानाव के लिए। वो 5 रन नहीं होते तो शायद अब 11 रन की जरूरत होती। ये होता है क्रिकेट में, मगर देखना है आने वाली 6 गेंदे, 6 की आवश्यकता है। कई मरतबा गेंदबाजों ने ऐसे मुकाबले जीते हैं, अनबिलीव क्रिकेट है दोस्तों। क्रिकेट के ऊपर आप और हम कभी भरोसा नहीं कर सकते। कभी कभी ऐसा हो जाता है जीतने वाली टीमें अचानक हार भी जाती है और हारने वाली टीमें अचानक जीत भी जाती है। पहले मुकाबले में कुछ ऐसा ही रहा था, पागरेतापारा टीम पूरी तरह से मैच में आई, उसके बाद जो आई 4 गेंदे उसमें पागरेतापारा टीम बैकफुट पर गई और लास्ट में जो हुआ अनबिलीव, 2 गेंदे 10 थी और मुकाबला पागरेतापारा टीम ने जीता। यह क्रिकेट है, क्रिकेट कुछ भी हो सकता है क्रिकेट में, क्योंकि क्रिकेट अनिश्चित भरा होता है। 6 गेंदे, 6 की जरूरत है। सामने है प्रदीप, अच्छी गेंद, हल्के तो से क्लिक किया, रन बनेगा 1, सिंगल से भी मुकाबला बैलेंस है। 5 गेंदे 5 रन, कंपल्सरी चेसिंग, 5 गेंदे 5, पेनल्टी का भुगतान कितना बड़ा है ये अब जान चुकी होगी खानाव टीम, क्योंकि आज 5 रन होते तो कहीं तो मुकाबला बैलेंस और बड़ा बन जाता उनके खाते में। रनों की इन्वेस्टमेंट बहुत सारी कम है और आपको रन भी खर्च करेंगे, कम करने होंगे, क्योंकि आपके अकाउंट में जब बैलेंस कम होता है तो आप खर्चा भी कम करना चाहिए, तो जाकर इस मुकाबले को आ सकते हैं। 5 गेंदे, यहां से 2 गेंदे महत्वपूर्ण है, 2 गेंदे डॉट विकेट मुकाबले में वापसी ला सकती है, मगर ये गेंदे होंगी तो फिर भाई जाना पड़ेगा अगर। और ये चौका, चौके के साथ स्कोर इज लेवल, 4 गेंदे 1 रन की आवश्यकता। तो 1 रन की आवश्यकता, बची है 4 गेंदे, यह मुकाबला आ चुका है गावदेवी कुशाल स्पोर्ट्स डोंगरापारा टीम के पक्ष में। प्रयास तो बेहतर किया था, ओवर नंबर 3 बेहतर रही थी, 3 रन दिए थे, मगर उसके बाद क्या हुआ कि यह मुकाबला पलट गया। अच्छे गेंद, अभी भी वक्त है, 3 गेंद 1 रन की आवश्यकता, 5 रन एड रहते तो शायद 6 का टारगेट होता, मुकाबला बेहतर बन सकता था। राहुल भाई आपका स्वागत है, जागृति स्पोर्ट टीम के बड़े खिलाड़ी और हमेशा जागृति स्पोर्ट्स ओपन टीम को पैक करते हैं, हमेशा बड़े टीम के साथ रहते हैं। राहुल भाई का फिर अब स्वागत करेंगे, आइए मंच के ऊपर। 1 रन की आवश्यकता, यह मुकाबला जीत लिया गावदेवी कुशाल स्पोर्ट्स।
डोंगरापरा टीम ने और हार्डलक खनाव टीम, हार्डलक बिल्कुल कहना चाहूंगा, जैसे से आप मुकाबला हारे, लो स्कोर में आपने बड़ी फाइट दी, मगर आज क्यों हारे इस बात के ऊपर गौर करना पड़ेगा और अगली टूर्नामेंट में वो गलती ना हो इस बात के ऊपर आप गौर करें और एक बड़ी जीत हासिल करें, यही हम आपको शुभकामना देंगे। कॉन्ग्रेचुलेशन डोंगरापरा टीम, दोनों टीम सेकेंड करें और तुरंत इसके बाद मुकाबला होगा बेहतरीन। दो बड़े टीमों के बीच एक तरफ है कुंभारली टीम तो दूसरी तरफ होगी टीम यहां से जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करवले।